यानंतर बुलेटिनमध्ये आपण एक मोठी बातमी बघणार आहोत. रायगडमध्ये एक खासगी बस पलटली आहे आणि मुंबई गोवा महामार्गावरती हा अपघात झालाय. खासगी बस झाडावरती आदळून पलटली आहे आणि यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 17 जण जखमी झाले. पोलादपूर जवळील लोहारमाळ गावामध्ये ही घटना घडली आणि रायगडमध्ये खासगी बस पलटली आहे. मुंबई गोवा महामार्गावरती हा अपघात झालाय. त्यात एकाचा मृत्यू झालाय तर 17 जण जखमी झाले. ही बस गोव्याहून मुंबईकडे निघाली होती आणि पोलादपूर जवळील लोहारमाळ गावामध्ये ही बस झाडावर आदळली आणि पलटी झाली आहे. बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. चालक भरधाव वेगामध्ये गाडी चालवत होता आणि त्यामुळे नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला असं प्रवाशांनी म्हटलंय. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. भारत गोरेगावकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. भारत, या अपघाताबद्दल काय अधिक माहिती आहे तुमच्याकडे? आत्माराम ट्रॅव्हल्स ही खासगी बस आहे जी रात्री गोवाहून मुंबईकडे यायला निघाली होती. साधारण 2:45 ते 3 आसपासची मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये पोलादपूरच्या पुढे एक लोहारमाळ गाव आहे. या गावाच्या हद्दीत ज्यावेळी आली त्यावेळी चालकाचं ह्यावेळी नियंत्रण सुटलं स्पष्टपणे जाणवत होतं. ज्यावेळी अपघातस्थळी पोलीस यंत्रणा आणि इतर मदत कार्याला पोहोचले त्यावेळी एक झाडावरती आदळल्यानंतर ही बस खाली कोसळली. त्यामध्ये चालक आणि क्लिनर जर सोडले तर 19 प्रवासी यातून प्रवास करत होते. हे 17 प्रवासी यामध्ये जखमी आहेत. त्यामध्ये एकाला आपला प्राण गमवावा लागला, एकाचं दुर्दैवी याच्यामध्ये मृत्यू झाली. त्या 17 जणांमध्ये 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावरती प्राथमिक उपचार पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना पुढील उपचारार्थ मुंबईकडे पाठवण्यात आले. त्या आणखीन या जखमींमध्ये 2 लहान मुलं आहेत, ज्याच्यामध्ये 1 8 वर्षाचं आणि 3 वर्षाचं आहे. सुदैवाने त्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे, त्याचा कोणताही धोका नाही आहे. मात्र हा अपघात हा पूर्णपणे चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला. कारण ज्यावेळी जय महाराष्ट्राची टीम ज्या ठिकाणी पोहोचली त्यावेळी प्रवाशांनी या भावना त्या ठिकाणी मोकळ्या करून दिल्या की अगदी ज्या बस निघाली होती तेव्हापासून त्याला वारंवार सांगण्यात येत होतं की बस थोडी कमी वेगाने या ठिकाणी चालवा, परंतु त्या सूचनेकडे वारंवार चालकाचं दुर्लक्ष होत होतं. लांजामधनं काही प्रवासी बसले होते त्यांनी सुद्धा तीच विनंती केली होती की रस्त्यावरती बस जरा सावकाशी निघा. मात्र बसचा वेग जो आहे तो प्रचंड होता आणि त्यातूनच हा अपघात झाला असा थेट आरोप जय महाराष्ट्राजवळ बोलताना या बसमधला प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केला. धन्यवाद भारत आपण दिलेल्या या अधिक माहितीबद्दल. आताची आपण एक मोठी बातमी बघतोय. रायगडमध्ये एक खासगी बस पलटली. मुंबई गोवा महामार्गावरती हा अपघात झालाय आणि चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचं या ठिकाणी प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.